तसे सगळे बरे आहेत का? तर मी अनिता, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सगळं माझं चाललं आहे, दळण नीट करायचं, स्वच्छ कडे वगैरे काढायचे त्याचे. बऱ्याच दिवसाचं गहू आहे, तसे किडे झालेत त्यामुळे जरा उशीर लागतोय नीट करायला. सोन किडे झाले ते. झाला का दसरा वगैरे काढून? घट बसत नाही ना, 3-4 तारखेला बसायच्या. तर घरातला पसारा वगैरे काढून माझा पण झालाय. रगा ही धुतलेल्या आहेत वाकडे. त्या दिवशी आमच्या इकडे पाणी चुकलं होतं ना, दुपारचं चुकलं होतं, तर त्यावेळेस मी धुवून काढले सगळे. आता नवीन कपडे ही आज धुतलेत मी मुलाची, मिस्टरांची माझ्या. तर आज निमा झालेला आहे काढून पसारा. बुद्धीच्याला भांडी वगैरे सगळी घर ही स्वच्छ काढून झाडून वगैरे घ्यायची, जाळ्या काढून. उद्या संडे आहे ना, मुलं ही घरी असतात, मदत पण करते, त्यामुळे मग उद्याच म्हणलं काढावं त्यांना पसार. आमच्यात नाही बघ का घट वगैरे काय बसत, पण तरी पण मी जर वर्षी काढत असते स्वच्छ घर करत असते, पैसे वाटत तेवढंच घरातला पसारा ही नीटनीट ठेवल्या आवर. वर्षात तुम्ही एकदा तर नको खात सफाई स्वच्छ घराची, नीट पैसे वाटत. काल मी माहेरला गेली होती, तर आमच्या आजीचं पहिलं मासिक होतं काल. गेल्या महिन्यात आमची आजी देवाच्या घरी गेली, त्यामुळे पहिलं काल मासिक होतं. काल गेले होते, काल काय व्हिडिओ टाकला नाही, लॉंग व्हिडिओ टाकला नाही, ब्लॉग काढणार होते पण खूप उशीर झाला होता. ती 12 वाजता असते बरोबर मासिक जेवण वगैरे ती घालते ती, त्यामुळं काही ब्लॉग बनवला नाही का? असं कुठं बाहेर माहेरला हे कुठं गावाला गेले मला व्हिडिओ नाही काढवत, नको वाटत. आता बैलपोळा बी जवळ आलेला आहे. बैल पोळा झाला की दुसऱ्या दिवशी लगेच घट बसते. 9 दिवसात तर खूप भारी वाटतं. देवीची गाणी वगैरे, आमच्या इथं मंदिर हे खूप सजवलेले असतात, भारी वाटतं वातावरण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.